मित्रांनो नमस्कार, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या यूट्यूब व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत सोसायटी ऍक्ट खाली सेक्शन 101 ची नोटीस आणि त्याचं महत्व काय. ही माहिती घेणं फार महत्वाचं आहे, याचं कारण बऱ्याच वेळेला लोक कानाडोळा करतात 101 च्या नोटीस कडे आणि मग अडचणीत येतात. अडचणीत येऊ नये म्हणून 101 नोटीस म्हणजे काय याची माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकत जरूर घ्या असं माझा तुम्हाला सल्ला आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया सोसायटीला 101 खाली नोटीस का द्यावी लागते. बऱ्याच सोसायटींमध्ये हा अनुभव आहे की 100 5 किंवा 10 माणसं अशी नक्कीच निघतात की जी सोसायटीचा मेंटेनन्स असतो उद्या भरतो ना परवा नक्की भरतो असं करत करत त्याच्या नावावरती थकबाकी वाढायला लागते. आता प्रत्येक सोसायटीत सगळे मेंबर्स एकमेकांचे मित्र असतात, कोण वाकड्यात जाणार, करत करत नोटीस काही इश्यू होत नाही आणि मग ती थकबाकीची रक्कम वाढायला लागते. 100 असे 5-10 असतात, तसे 20-25 असेही असतात की जे नियमितरित्या भरत असतात आणि मग त्यांचा तीळ पापडो. अरे आम्ही भरणार आणि हे मजा घेणार, आम्ही का भरव, हा त्यांच्या मनातला असलेला प्रश्न असतो. आणि मग ही वसुली कशी करायची, ही वसुली करण्याकरता राजमार्ग आज उपलब्ध आहे आणि ती म्हणजे सेक्शन 101 खाली नोटीस पाठवत जी कारवाई करायची तो राजमार्ग. हाऊसिंग सोसायटीमध्ये थकीत सोसायटी शुल्क जमा करणे अत्यंत महत्वाचं असतं आणि सहकारी संस्थांना सभासदांकडून देय रक्कम वसूल करणे सोपे व्हावे या उद्दिष्टाने राज्याने कायदेशीर व्यवस्था केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 कलम 101 म्हणजे 101 समाविष्ट केलेले आहे आणि ज्यामध्ये विशेष तरतूद प्रक्रिया दिलेली आहे. आता गृहनिर्माण संस्था म्हटल्यानंतर प्रत्येक सोसायटीची स्वतःची एक नियमावली असते आणि नियम उपनियमानुसार सभासदांची देणी म्हणजे सभासद शुल्क म्हणून परिभाषा असते. आणि या सभासद शुल्कामध्ये काय काय असतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्यात महत्वाच्या गोष्टी काय असतील याचा आपण विचार करूया. पहिली गोष्ट म्हणजे याचं बिल्डिंग रिपेअर फंड. इमारत सुव्यवस्थित राहण्याकरता जो आवश्यक जो खर्च करावा लागतो तो बिल्डिंग रिपेअर फंडमध्ये होतो. रंगरंगोटी असेल, नियमितरित्या डागडुजी असेल, लहानसांच्या ज्या नियमितरित्या करावेच लागतात, पर्याय नसतो. त्यानंतर एक महत्त्वाचा फंड येतो जो खर्च होतानाच दिसत नाही पण घ्यावा लागतो, अन्यथा अचानकरित्या मोठा खर्च सभासदांना भोगावा लागतो, तो म्हणजे सिंकिंग फंड. म्हणजे 30-40 वर्षानंतर ज्या स्ट्रक्चरल रिपेअर करण्याची पाळी येते त्यावेळेला पैसा कुठून आणणार, तर हा तुम्ही नियमितरित्या बाजूला ठेवलेला सिंकिंग फंड त्यावेळेला उपयोगी पडतो. आणि त्यानंतर कॉमन ॲम्युनिटीज फंड, म्हणजे सभासदांना सामान्य सुविधा आणि सेवा प्रदान करण्याकरता हा निधी असतो. त्यात लिफ्ट म्हण आहे, सुरक्षा सेवा आहे, बऱ्याच गोष्टी ज्या अशा लहान 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 ज्या गोष्टी ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा त्यात येतात. आणि याच्या पलीकडे सुद्धा काही अतिरिक्त सुविधा असतात, कार पार्किंग असतं, कार पार्किंगची सेवा, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस असतात, मी राहत नाही पण मी काय करतोय, मी भाड्याने दिले घर, मग सोसायटी त्याला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस मारू शकते. असे जे काही त्याचे जे मेंटेनन्स बिल येतं ते बिल जेव्हा थकबाकी जातं त्यावेळेला 101 खाली तुम्ही ॲक्शन घेऊ शकता हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक सभासदाकडून मागितलेली रक्कम आणि उर्वरित थकबाकी सेक्शन 101 खाली मागता येते आणि यात 1-2-3% 21% इंटरेस्ट मागता येतो हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही थकबाकीत आहात आणि शांत बसलाय तर इंटरेस्ट किती जातो तुमचा 21% पर्यंत
इंटरेस्ट चार्ज करू शकते सोसायटी तुमच्याकडनं देय वसूल करण्याकरता. आता 101 प्रक्रिया पूर्ण केल्याचा फायदा काय, का करावी, तर कलम 101 ची प्रक्रिया ही गुंतागुंतीची न्यायालय जी करते त्याच्यापेक्षा अगदी सरळ असणारी न्याय प्रक्रिया आहे. थकबाकी वसूल करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे ज्यामध्ये सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक हे विवादित आणि प्रतिवादी म्हणजे सोसायटी आणि तिचा मेंबर ज्याला नोटीस दिले यांनी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्राच्या नुसार सुनावणी घेतात आणि एक साधारणतः सारांश घेऊन चौकशी केल्यानंतर देय रकमेच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रमाणपत्र जाहीर करतात. निबंधकाने दिलेले प्रमाणपत्र अंतिम असते, हे महत्वाचे आहे. रिकव्हरीचे करता त्यांनी दिलेले अंतिम असते आणि मग नमूद केलेला थकबाकीचा निर्णायक पुरावा तो मानला जातो आणि कायद्यानुसार वसूल करण्याकरता एक अधिकार प्राप्त होतो. वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वसुली अधिकाऱ्याकडे ते सुपूर्द केलं जातं आणि मग तो जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी विक्री अधिकाऱ्याची नेमणूक करतो. मग विक्री अधिकारी काय करतो, विक्री अधिकारी वसुली अधिकाऱ्याकडून वसुलीचे कागद प्राप्त झाल्यानंतर जंगम मालमत्तेची सूची तयार करतो आणि सदनिकेला भेट देतो. त्या सभासदाच्या घराकडे येतो, भेट देतो, सभासदाला ती यादी सुपूर्द करतो आणि त्याला मागणी नोटीस करतो की बाबा तुला अशी अशी एक वसुलीची कारवाई आहे आणि एवढी एवढी रक्कम देणं आहे. काय करतोय, जर रक्कम म्हणजे डिमांड नोटीस दिल्यानंतर त्यांनी त्वरित पैसे भरले नाही तर विक्री अधिकारी जंगम मालमत्ता जप्त करतो आणि त्यानंतर एक वेळ तारीख ठिकाण निश्चित करून त्या जंगल मालमत्तेचा लिलाव करतो. लिलाव केल्यानंतर जी विक्रीतनं पैसे येतात ते पैसे ते सोसायटीला सुपूर्द करतो. म्हणजे पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र जारी करणे हे किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे 101 ची नोटीस मिळाल्यानंतर जर झोपा काढल्यात तर जप्तीची नोटीस येऊ शकते. माझं काय होतंय, काय करायचं करा, ही भूमिका अंगाशी येऊ शकते हे लक्षात घ्या. डिफॉल्टरला म्हणजे या ह्याच्यात साधी गोष्ट काय केली पाहिजे सोसायटीला, तर डिफॉल्टरला देय देयक तुम्ही किती तुमची तुमच्याकडे येणं आहे त्याचं एक नोटीस त्याला द्यायला पाहिजे. 21% व्याजापर्यंत त्याच्या सहित तुम्ही इंटरेस्ट मारू शकता. ती रक्कम त्याला सांगितली सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावली त्याला कळवली त्यानंतर काय होतं, त्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत म्हणजे मॅनेजिंग कमिटीमध्ये थकबाकी वसुली करण्याकरता एक ठराव पास करा. त्यानंतर डिफॉल्टरला कायदेशीर म्हणजे अंतिम नोटीस जाहीर करा. ती नोटीस जाहीर केल्यानंतर थकबाकीसाठी त्या थकबाकीच्या वसुलीसाठी निबंधक किंवा सहाय्यक निबंधकाकडे अर्ज करा, वीज शुल्क भरा आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलीच आहे. म्हणजे 101 ची नोटीस जारी केल्यानंतर त्याची प्रक्रिया किती सोपी आहे हे तुम्हाला लक्षात येईल. सोसायटीने जर व्यवस्थित कागदपत्र बाळगली तर सभासदांना यातून सुटका नाही, पैसे द्यावेच लागतात, नाही दिले तर जप्ती येऊन तुमचं घर तुमचं राहत नाही हे डोक्यात राहू दे. आणि त्यामुळे 101 ची नोटीस चुकून जरी तुम्हाला आली, तुम्ही सोसायटीचे मेंबर आहात तुम्हाला आली, तर त्याला कानाडोळा न करता जे काय करता येईल त्या थकबाकी देण्याच्या करत्या तुमची प्रोसेस कशी करता येईल ह्याचा विचार पहिल्यांदा करा. मला वाटतं अगदी सोप्या भाषेत 101 ची प्रक्रिया, 101 ची नोटीस आणि वसुली यासंबंधात म्हणजे सोसायटीची वसुली कशी होऊ शकते याबाबत मी माहिती दिली. तुम्हाला माहिती आवडली असेल अशी मला पक्की खात्री आहे. जर आवडली असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्याकरता विविध प्रकारचे माझे यूट्यूब व्हिडिओज पाहत राहा
आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत असाच काहीतरी नवीन आणि माहितीपूर्ण लेख घेत. तिथपर्यंत नमस्कार.